सो हॅलो मित्रांनो, काय हालचाल आहे सर्वांचे? तर स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल चॅलेंज गेमर्सवर, जिथे आम्ही चॅलेंजेस घेतो पण आणि देतो पण. सो व्हिडिओ सुरू करूया. नेहमीसारख्या आपल्या लाडक्या बाप्पांचं नाव घेऊ. सो हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सर्वे? आय होप सर्वे बरे असाल आणि बरेच राहा. तर मग आलो एकदा आपण अजून एकदा खूप अशा इंटरेस्टिंग न्यूज घेऊन. तर सर्वात पहिले न्यू असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअरही करत राहा. 10K काही दूर नाही आहोत आपण. आपला ई स्पोर्ट टुर्नामेंट पण ऑर्गनाईज करायचा आहे ना, मग करा शेअर. तर मग चला सुरू करूया आपली न्यूजसाठी. तर मग आपली फर्स्ट न्यूज निघून येते ती म्हणजे डॅडी कॉलिंग भाऊवर. तर भावाचे नुकतेच 91 लेवल झालेले आहे, तर मनापासून कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला. असेच पुढे जा आणि त्यांचे 100K सबस्क्रायबर पण झालेले आहे, तर त्यांना यांच्या पण शुभेच्छा. तर यावर एक छोटासा गेम प्ले व्हिडिओ अपलोड केला होता, त्याची छोटीशी क्लिप दिली आहे, ती तुम्ही बघून घ्या. हो रहा यार बंदा वो तो भी तर नेक्स्ट न्यूज निघून येते मिराज 18 यावर. त्याने नुकताच लाईव्हमध्ये एक गोष्ट रिव्हील केली की न्यू युट्यूबर किंवा न्यू स्ट्रीमर्सला काय अडचणी येतात स्ट्रीम करताना, तो काय म्हणाला हे तुम्ही बघून घ्या. तर भाऊ ना, कालच्या स्ट्रीम ते ऑटोमॅटिक एंड झाली, ते मला पण कळलं नाही ती कशी एंड झाली. बट काय ना होत, आता होतच आहे ते स्ट्रीमचा तर इशू, काही ना काही प्रॉब्लेम तर येतच असतात. तर चला आपण आपला पहिल्या फ्री फायरच्या गेमप्लेकडे वळूया. तर नेक्स्ट न्यूज निघून येते जुडवा गेमिंगवर. तर फ्री फायरमध्ये बेस्ट प्लेअर बनण्यासाठी काय करावं काय नाही आणि कसं करावं हे बोलताना तो काय म्हणाला हे पुढे क्लिप दिली आहे, तुम्ही बघून घ्या. आणि पाहिजे त्या लँग्वेजमध्ये, हिंदीमध्ये आम्ही व्हिडिओ टिप्स अँड ट्रिक्स आणि तुमचा गेमप्ले सफल होण्यासाठी अशाच पद्धतीचा प्रयत्न करत राहू. फक्त फर्स्ट टाईम मराठीमध्ये ट्राय करत असल्यामुळे तुमच्या सपोर्टची गरज आहे. तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि जेवढी होईल तेवढी मित्रांमध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपली व्हिडिओ शेअर करत राहा. आणि जर तुम्हाला याच्यामध्ये काय अडचण आली. तर नेक्स्ट न्यूज निघून येते प्रियान गेमर साईडवर. त्याने नुकताच एक व्हिडिओ अपलोड केला होता सॅम न्यूज चॅनलला ट्रोल करताना. त्यात त्यांनी काही न्यूज सांगितल्या, त्याची क्लिप दिली आहे, बघून घ्या. हा गेम पबजी सारखाच धोकादायक असल्याचं तज्ज्ञ सांगतायत. याच्या नावाखाली मुलांना त्याचं इतकं वेळ लागतं कारण ती इतकी आकर्षकरित्या बनवलेली असते. त्याचं व्यसन लागून मुलं त्याच्या मागे लागतात. आणि आताशी ही घटना सुद्धा त्याच प्रकारची आहे की आम्ही कुठल्या तरी क्लासला जातो किंवा क्लास ऑनलाईन करतो असं सांगून मुलं ही गेम खेळत राहतात आणि त्याचं शेवटी व्यसनामध्ये रूपांतर होऊन एका स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी ही मुलं नागपूरहून मुंबईला निघाली होती. एक गेम बंद झाला की दुसरा गेम चोर मार्गानं दाखल होतो. आता फ्री फायर गेममुळे लहान मुलांचं जग होरपळून निघतंय की काय? तर लाईक केलं नसेल तर लाईक करा अँड हो शेअरही करत राहा. ई स्पोर्ट्ससाठी प्रॅक्टिसही चालू ठेवा. डिस्क्रिप्शनमध्ये सेकंड ई स्पोर्ट चॅनलची लिंक दिली आहे, बघून घ्या अँड सबस्क्राईबही करा. ई स्पोर्ट टुर्नामेंट तिथेच होतील आपले. चला तर मग आपली नेक्स्ट न्यूज निघून येते ती म्हणजे अक्षय FFवर. त्याने एक व्हिडिओ अपलोड केला होता की फ्री फायर कसं आपल्या गरीब प्लेयर्सला लुटत असते. यात त्याने लाईव्ह एक्सपिरियन्स शेअर केला आहे, ते तुम्ही पुढच्या क्लिपमध्ये बघू. नाही नको, मला पुढचे दोन्ही लाईट पास घ्यायचे आहेत म्हणून साठवलेत ते डायमंड्स मी. असल्या इव्हेंट मध्ये नाही घालवणार मी माय डायमंड. अरे बावळाटा पिंटाच्या इव्हेंट मध्ये पायरेट फ्लॅग आणि थ्रोनी मोठे आणि मला ते दोन्ही पण 2 डायमंड मध्ये निघाले बघ. काय बोलतो, खरंच का? हा मग मी काय खोटं बोलतो का? बर मग ठीक आहे, फक्त तू बोलतोय म्हणून मी तर 400 डायमंड घालवतो, बाकी लई नाही घालवणार मी बघ. 4% तुला निघेल बघ, तू फक्त डायमंड वत्त्यात. माझे 2000 डायमंड. अरे काय झालं पिंट्या, एवढं कशा पहिरवतोय? अरे भिकार तोंड्या, तुझ्या तिडीचा मॉडला बांबू, तुझी लाकड जळली मसनात, तुझ्या तोंडाला चावला उंदीर, मेल्या मुडद्या, तुझं ऐकलं आणि माझे 2000 डायमंड घातले त्यात आणि. तर मग आपली नेक्स्ट न्यूज निघून येते ती म्हणजे बाडा गेमरवर. तर त्याने नुकताच एक व्हिडिओ अपलोड केला होता की इतके दिवस तू
कुठे होता, का होता आणि व्हिडिओ अपलोड करताना त्याला अडचणी काय येत होत्या हे सर्व त्याने सांगितलंय. तर तो काय म्हणाला हे तुम्ही पुढच्या क्लिपमध्ये बघून. गावडी जाण्याचं कारण होतं काकाचं लग्न आणि ते खेड्यागावात होतं, त्याच्यामुळे भावांना तिथं कोणत्याच सिमचं नेटवर्क नव्हतं, फक्त जिओचं नेटवर्क होतं, बाकी कोणतं नेटवर्क नव्हतं आणि माझ्या पाशी जिओचं सिम नव्हतं, त्याच्यामुळे मी व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही तिथं. तर भावांनो जे झालं ते झालं, ते जाऊ द्या. आतापासून आपण चॅनलवर रेग्युलर व्हिडिओ टाकू. भावांनो तुम्ही गेम प्ले पहा, आपण भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. तर नेक्स्ट न्यूज निघून येते दादा कोणके गेमिंगवर. तर त्यामध्ये आम्ही म्हणजे चॅलेंज गेमर्स लाईव्ह करत असताना काही मराठी युट्यूबर स्ट्रीमवर येऊन काही कमेंट स्पॅम करू लागले. ते काय कसे हे सर्व या भावाने बघितलं, व्हिडिओ बनवला, काय रिअल ते प्रूव्ह केलं. हे आमच्यासाठी नाही तर पूर्ण मराठी कम्युनिटीसाठी बनवतो आहे. तर तो काय म्हणाला याची क्लिप दिली आहे तुम्ही पुढे बघून. माझा जवळचा जरी मित्र जरी असला ना, तो जर असं काही चुकीचं करत असलं ना, मी त्यालाही बोलणारच. ठीक आहे, जरी तो माझा मित्र असला तरीसुद्धा. हां काय, अरे चॅलेंज गेमर्स प्रत्येकांना यार उठलं सुटलं चॅलेंज गेमरची मुलगीच दिसते यार, का मागं लागलं एवढ्या तिच्या. हां का मागं लागलं रे. अरे तुम्हाला एवढा गर्व पाहिजे यार. एक मला एक सांगा यार, तुम्ही एवढं तिच्या मागं लागलेलं की चॅलेंज गेमर हिने असं केलं तिने तसं केलं. दोन दोन मिनटाला तिला ट्रोल करताय तुम्ही, दोन दोन मिनटाला तिला डिमोटिव्ह करताय. कशासाठी भावांनो, कशासाठी. तुम्हाला जर करायचंच असेल तर तुम्ही काहीतरी चांगलं करा ना. मी अगोदर पण बोललेलो भरपूर लोकांना की तुम्ही जर तुम्हाला टक्कर द्यायची तिला तर तुम्ही कंटेंट नाही द्या. तर मग माझ्या लाडक्या भावना आता वेळ झाली आहे जाण्याची, पण शेअर करायला नका विसरू. 10K करा लवकर आणि मग टुर्नामेंट ऑर्गनाईज करू. तर मग शेअर करत राहा. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तुमच्या ईस्पोर्ट फ्युचरसाठी तरी सबस्क्राईब करा. आणि मग घरीच राहा, सुरक्षित राहा, मास्क वापरा, स्वतःची काळजी पण घ्या भावांनो आणि दुसऱ्यांचीही घ्या. चला तर मग येऊ खूप अशा इंटरेस्टिंग न्यूज घेऊन. चला तर मग बाय बाय आणि जय महाराष्ट्र.